मी मुख्यमंत्री नाही ना, हा मी मुख्यमंत्री नाही आहे, मी कसं बोलणार? ठीक आहे राजे, राजीनामा दिले पाहिजे, हा रोष आहे तुमचा? तुम्हाला असं वाटतं की यांच्या चढावडीमध्ये लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते? नाही होत, होतेच ना। आता जर तुम्ही जर पाहिलं असेल की नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच काम करताना दिसायला लागले सध्या तर असं, पण बाकीचे मंत्री काय करायला लागले? तो अब्दुल सत्तार सुद्धा काय बोलला शेतकऱ्यांच्या बाबतीत, ते बोलणं सुद्धा मला शोभत नाही। हा आरोग्यमंत्री एवढी मरगुरी त्याच्यात आहे, एक महिना मी स्वतः तिथे जाऊन आलोय, स्वतः बघितलेले, एक महिना परिस्थिती तशीच आहे, काय केले त्याने? आणि आरोग्यमंत्री म्हणायचे राग येणार नाही का, रोष नसणार आहे का? आणि जर खरंच नैतिकता या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना वाटत असेल त्याचा राजीनामा पहिलं घ्या। ते उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे, तर तुम्ही संभाजी छत्रपतींना काय पाहिलं हे विचारा ना, ते बोलतात काहीतरी म्हणून मी त्यांना उत्तर द्यावं, मला माझ्या ते काम करण्याच्या पद्धतीत नाही। स्वराज्य हे सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणार आहे, एवढीच माझी ह्या मिनिटाची लाईन आहे। एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आता म्हणताना गर्दी होताना दिसते, आपण कसं पाहताय? तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा पक्ष आहे, सगळ्यांना स्वातंत्र्य आपली ताकद वाढवण्याची माझ्या त्यांना शुभेच्छा। भाजपने भविष्यात प्रस्ताव दिला तर त्यांच्यासोबत जाणार? मी अजूनही कोणाशी चर्चा केलेली नाहीये, जे समविचारी आहेत त्यांच्या बरोबर आम्ही असू। उद्धवजी म्हणतात की भाजप ते सगळ्या गोष्टी काही ठरलेल्या नाहीयेत। आमचा एकमेव डोळ्यासमोर एकच दृष्टिकोन आहे की स्वराज्य हे स्वतंत्र जाणार, आम्हाला कोण विरोधक आहे आमच्या डोळ्यासमोर आता या मिनिटाला विषय नाही। आमचा सकारात्मक दृष्टिकोनातून आमचं राजकारण आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी स्वराज्य 2024 इलेक्शनला येणार। म्हणूनच मी आजच्या भाषणात सुद्धा मी बोलून दाखवलं की धाराशिवला मी मागच्या महिन्यात गेलो होतो, इतकी दुर्गंधी, ज्या ठिकाणी स्वतः आरोग्य मंत्र्यांचं तो मतदारसंघ आहे, धाराशिव भू मतदारसंघ आहे, इतकी घाणेरडी परिस्थिती होती। एक महिना मी तिथं स्वतःहून जाऊन मी मंत्र्यांना सांगून सुद्धा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा त्याच्यावर अजूनही परिस्थिती जैसे थे। म्हणून आज स्वराज्याची पहिली भूमिका आमची जाहीरपणे मी घेतली आहे, त्या आरोग्यमंत्र्यांनी हा राजीनामा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडनं नैतिकता लक्षात ठेवून तो स्वीकारणं गरजेचं आहे। नाहीतर आरोग्य हे आपलं प्रथम आहे आपलं, आणि आपण आरोग्य जर व्यवस्थित देऊ शकलो नाही तर तुम्ही कुठली नैतिकता तुम्ही आरोग्यमंत्री म्हणून राहताय म्हणून। आणि ही स्वराज्याची मुवमेंट आज खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झालेली आहे। अजेंडा एका सोप्या आणि साध्या शब्दात आहे की जे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य आपल्याला निर्माण करून दिलं होतं, आणि ज्या शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य हे सुराज्य व्हावं ही संकल्पना पुढे आणली, तेच स्वराज्य आणि ते सुराज्य करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे आम्हाला आपल्या पुढे आदर्श होऊन ठेवला ते करण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहील। आणि म्हणून आमचे पाच आम्ही जे हे घेतलेले आहेत, सहकार, शिक्षण, आरोग्य आणि असे चार पाच हे सगळे मिळून ह्या अजेंड्याच्या माध्यमातून आम्ही पुढे निघालो। आणि लोकांची इतकी अस्वस्थ आहे, जे काय आत्ताचं राजकारण जर आपण पाहिलं, आपली नैतिकता गुंडाळून आपापल्या सोयीनुसार सगळे फिरायला लागलेले आहेत, सगळे आमदार असतील आणि खासदार असतील सगळे फिरायला लागलेले आहेत, लोकांच्या चीड आहे। आणि ह्या लोकांच्या आशा आणि अपेक्षा पाहून स्वराज्य संघटनेने ठरवलेलं आहे की स्वराज्य 2024 कुठल्याही परिस्थितीत स्वतंत्र हे इलेक्शन लढवणार आहे।